नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर, स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्रातील टॉप 5 सेमी गव्हर्नमेंट कॉलेजबद्दल। आणि माहिती घेत असताना आपण या ठिकाणी याच कॉलेजला आपण टॉप 5 मध्ये का दर्जा दिला आहे याबद्दल पण तुम्हाला मी माहिती सांगणार आहे। तर आपण एखादं टॉप कॉलेज बद्दल जर विचार केला असता तर आपण काय त्यामध्ये पॅरामीटर्स विचार करतो। फर्स्ट पॅरामीटर आहे की कॉलेजमध्ये वेल क्वालिफाइड फॅकल्टी आहेत का, बरोबर आहे। त्यानंतर सेकंड पॅरामीटर आहे की त्या ठिकाणी आपल्याला सीनियरशी काही हेल्प होऊ शकते का। थर्ड पॅरामीटर येतं त्यामध्ये की आपल्याला हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी आहे का, ज्या ठिकाणी आपण ॲडमिशन घेत आहोत, ज्या कॉलेजला ॲडमिशन घेत आहोत त्या ठिकाणी हॉस्पिटल कनेक्टिव्हिटी आहेत का। आणि त्यानंतर त्या हॉस्पिटल कनेक्टिव्हिटीसोबतच त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी आपल्याला किती पेशंट या ठिकाणी येत असतात या आपल्या पूर्ण गोष्टीचा आपण विचार करत असतो। त्यातल्या त्यात बरेच विद्यार्थी पालक कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, ऑल फॅसिलिटी आपल्याला आहेत का, लाईक दॅट आपल्याला का क्लासरूम व्यवस्थित आहेत का, विथ कॅम्पस आपल्याला या ठिकाणी हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे का, या सर्व गोष्टीचं आपण या ठिकाणी टॉप कॉलेज होण्यासाठी या ठिकाणी ग्राह्य धरल्या जातात। ठीक आहे, प्रत्येकाच्या अनुषंगाने टॉप कॉलेजचा दर्जा या ठिकाणी वेगवेगळा असू शकतो, पण माझा जेवढा अनुभव आहे किंवा आपल्या जो 10 वर्षाचा काउन्सिलिंगचा अनुभव आहे त्या अनुभवातनं यावर्षी 2023 सेमी गव्हर्नमेंटमध्ये टॉप 5 कॉलेजेस कुठले असणार आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। तर या ठिकाणी माहिती घेत असताना आपण सर्व पहिल्यांदा जे आपलं कॉलेज येणार आहे MBBSमध्ये ते आहे आपलं कॉलेज, कॉलेज कोड आहे 1105 आणि कॉलेज नेम आहे KJ सोमय्या मेडिकल कॉलेज मुंबई। हे आपलं टॉप 1 सस्टेन करणारं कॉलेज आहे। कॉलेजचे या ठिकाणी स्थापना जर पाहिली असता तर 1991 हे कॉलेज या ठिकाणी स्थापन झाले आहे। आणि त्यानंतर कॉलेजचा टोटल इंटेक जो असणार आहे हा 100 मार्काचा आहे। कोर्स या ठिकाणी MBBS अवेलेबल असणार आहे, कारण आपण MBBSचीच माहिती घेणार आहेत, त्यामुळे या ठिकाणी कोर्स MBBS अवेलेबल असणार आहे। स्टेटसमध्ये या ठिकाणी तुम्हाला प्रायव्हेट स्टेटस दिसत असेल तर या ठिकाणी विद्यार्थी काही लोक सेमी गव्हर्नमेंट कन्सिडर करू शकतात किंवा प्रायव्हेट MBBS याला कन्सिडर करू शकतात। एकंदरीत कॉलेजची फीस, जे फीज दिलेली आहे तुम्हाला, हे फीस आहे ओपन कॅटेगरीची। याच्यामध्ये कॅटेगरी वाईज या ठिकाणी आपण काही डिवायडेशन केलेलं नाही आहे, हे ओपन कॅटेगरीची फीस दिली आहे। ते फीस आहे टोटल 11,27,500 एवढी आपल्याला या ठिकाणी फीस लागणार आहे। त्यातल्या त्या त्या ठिकाणी आपण ॲड्रेसबद्दल जर विचार केला, कॉलेजचा ॲड्रेस, फोन नंबर, मेल ID या सर्व काही गोष्टी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती अवेलेबल आहेत। ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी या डिस्क्रिप्शनमधलं पूर्ण इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर व्हिडिओ पॉज करून या ठिकाणी घेऊ शकतात। ठीक आहे, नेक्स्ट कॉलेज आपलं या लिस्टमध्ये येणार आहे ते कॉलेज आहे आपलं तेरणा मेडिकल कॉलेज नवी मुंबई। ठीक आहे, कॉलेजचं इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट पाहिलं असतं आपण, कॉलेजचं इयर ऑफ इस्टॅब्लिश आहे 1991 आणि टोटल इनटेक कॅपॅसिटीबद्दल जर आपण विचार केले असता कॉलेजची इनटेक कॅपॅसिटी या ठिकाणी 100 असणार आहे। ठीक आहे, आणि कॉलेजचं जर या ठिकाणी फी स्ट्रक्चरबद्दल विचार केला असता कॉलेजचं फी स्ट्रक्चर 7,50,000 हे जे फी स्ट्रक्चर दिसत आहे हे फी स्ट्रक्चर आपल्या पूर्ण जेवढेही सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमधलं सर्वात मिनिमम फी स्ट्रक्चर हे तेरणा गव्हर्नमेंट कॉलेजचं असणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट आपण पाहूया या ठिकाणी कॉलेज नेम आहे या ठिकाणी डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज नाशिक। इयर ऑफ इस्टॅब्लिशचा विचार केला असता इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट आहे 1990, टोटल इनटेक कॅपॅसिटी आहे 120 आणि या ठिकाणी कॉलेज फीसचा जर विचार केला असता कॉलेजचं फीस आहे टोटल 9,77,500 एवढी या ठिकाणी कॉलेजचं फीस असणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट आपलं या ठिकाणी 4th येणारं कॉलेज आहे आपल्या महाराष्ट्रातलं सेमी गव्हर्नमेंटमध्ये मायमर मेडिकल कॉलेज पुणे, याला मायमर्स कुणी म्हणू शकतात किंवा MIT आपण या ठिकाणी म्हणू शकतो। ठीक आहे, तर या ठिकाणी कॉलेजचं इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट 1994, इनटेक कॅपॅसिटी आहे 150 मार्क्स आणि या ठिकाणी कॉलेजचं फीस आहे 10,55,000 एवढी या कॉलेजची फीस आहे। ॲड्रेसबाबत कन्फ्युजन होऊ नका, अदर MITs वेगळ्या लोकेशनला आहेत, त्यामध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी असो या इंजिनिअरिंगचं असो हे वेगळ्या लोकेशनला आहे, पण जे MIT मेडिकल कॉलेज आहे हे या ठिकाणी तळेगाव या ठिकाणी प्लेस आहे। ठीक आहे, आपल्या या लिस्टमधलं सर्वात लास्टचं कॉलेज किंवा आपण या ज्या कॉलेजला टॉप 5 या ठिकाणी कन्सिडर करतो तर टॉप 5 कॉलेज आहे श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज पुणे। या कॉलेजचं इयर ऑफ इस्टॅब्लिश 2007 आहे, टोटल इनटेक कॅपॅसिटी 150 आहे आणि कॉलेजची जर फीसबद्दल विचार केला असता 13,90,000 हे आपल्या पूर्ण सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सर्वात हायर फीसमध्ये येणारं आपलं कॉलेज काशीबाई नवले हे कॉलेज आपलं असणार आहे। त्यामुळे विद्यार्थी पालकांनी
जेही आपण सेमी गव्हर्नमेंट निवडतो या सेमी गव्हर्नमेंटमध्ये फी स्ट्रक्चर, आपल्याला मिळणाऱ्या सवलती, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या कॉलेजचे प्राधान्य देणं गरजेचं आहे. जसं आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील टॉप 5 सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची माहिती घेतली, तशीच पुढील व्हिडिओमध्ये या सर्व कॉलेजेसचे आपण या ठिकाणी कॉलेजच्या या ठिकाणी सीट मॅट्रिक्स पोझिशन काय असतात, कॅटेगरीनुसार या ठिकाणी काय कट ऑफ असतात याबद्दल संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपल्या या प्रोसेसमध्ये जेवढेही या ठिकाणी मेडिकल कॉलेज पार्टिसिपेट आहेत, या प्रत्येक कॉलेजची इन्फॉर्मेशन आपण आजच्या डेटपासून पुढील 7 दिवस पूर्ण आपण या ठिकाणी कम्प्लीट सेशन या ठिकाणी घेणार आहोत. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर चॅनल.